आणि याचीच प्रचिती जवळपास दौंडमध्ये आल्याचं पाहायला मिळालं, कारण राज्यात मराठा समाज आक्रमक झालेला असताना आताची ब्रेकिंग बातमी, दौंडमध्ये संजय राऊतांचा ताफा अडवण्यात आलेला आहे आणि दौंडची थेट दृश्य आपण पाहतोय. संजय राऊत दौंडमध्ये गेलेले असतात, त्यांचा ताफा मराठा बांधवांनी अडवलेला आहे. आत्ताची आपण ही थेट दृश्य दौंडमधली पाहतोय. राज्यात मराठा समाज आक्रमक झालेला आहे, तर दौंड इथं संजय राऊतांचा ताफा सुद्धा अडवण्यात आलेला आहे. आमचे प्रतिनिधी सुमित सोनावणे आपल्यासोबत आहेत. सुमित, आपण पाहतोय राज्यभरामध्ये मराठा समाज आक्रमक झालेला आहे, गावामध्ये पुढाऱ्यांना बंदी घातलेली असताना संजय राऊतांचा ताफा सुद्धा दौंडमध्ये अडवण्यात आलाय, काय अपडेट्स? हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये संजय राऊत थांबले होते. त्यांचा नियोजित दौरा जो अहमदनगर जिल्ह्यातील कास्ती गावात एका कार्यालयाचं उद्घाटन होतं त्यासाठी आले होते आणि आज ते मुक्कामी दौंडमध्ये आहे. मात्र हे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी या हॉटेलजवळ येऊन आता संजय राऊत चले जाऊच्या अशा घोषणा द्यायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे मराठा कार्यकर्ते आक्रमक झालेले, जोपर्यंत संजय राऊत या हॉटेलच्या बाहेर जाणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, अशी देखील भूमिका या ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. सुमित, संजय राऊतांकडनं या संपूर्ण प्रकरणी काही प्रतिक्रिया आली आहे का? संजय राऊतांकडून काय प्रतिक्रिया आली नाहीये, ते वरच्या मजल्यावर आहे. मात्र खाली जे हॉटेल आहे त्या हॉटेलच्या परिसरामध्ये मराठा कार्यकर्ते एकवटलेले आहे आणि त्यांनी संजय राऊत चले जाऊच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. पाहू शकतो कार्यकर्ते आक्रमक झालेले या ठिकाणी दिसतात, जोपर्यंत जाणार नाही या ठिकाणावर त्या ठिकाणी बसून राहण्याची त्यांची आता भूमिका घेतलेली आहे. हॉटेलचं जे गेट आहे, ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांवरच बसून राहण्याचं त्यांनी आता ठरवलेलं आहे आणि तिथून संजय राऊत यांना जाऊ न देण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर आपण पाहतोय राज्यात मराठा समाज आक्रमक झालेला असताना दौंड येथील संजय राऊतांचा ताफा अडवण्यात आलेला आहे. मराठा समाज बांधवांकडून या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा केली जातीये. संजय राऊत जोपर्यंत हॉटेलच्या बाहेर पडणार नाहीत आणि इथून निघणार नाहीत तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही, असा पवित्रा मराठा समाज बांधवांनी घेतलाय. आणि यानंतर आणखी एक आता ब्रेकिंग बातमी येते. आमदार अपात्र प्रकरणी कारवाईला आता वेग आला. या संदर्भात कायदेशीर सल्ला घेण्यासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीत दाखल झालेले आहेत. त्या ठिकाणी ते सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांची भेट घेणार आहेत आणि 30 ऑक्टोबरपर्यंत नवं वेळापत्रक सादर करण्याच्या सूचना राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं वेळापत्रकामध्ये नेमके आता काय बदल करायचे यावर कायदेशीर सल्ला घेणार असल्याची माहिती समोर येते. तर नुकतेच राहुल नार्वेकर दिल्लीत दाखल झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणी नेमकं आता काय निर्णय घेतला जातोय याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे. आमदार अपात्र प्रकरणी राहुल नार्वेकर दिल्लीमध्ये दाखल झालेले असून तुषार मेहता यांची ते भेट घेणार असल्याचं सांगितलं जातंय. कायदेशीर सल्ला घेण्यासाठी त्यांनी या दिल्ली दौऱ्याचं आयोजन केलेलं आहे.